नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर या भेटी दरम्यान विधानसभा निवडणूक तसेच अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितलं की मी खासदार झाल्यामुळे उद्धव ठाकरे साहेब यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. एका सामान्य कुटुंबातील जुना शिवसैनिक खासदार झाला ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असं उद्धव ठाकरे म्हटले आणि त्यांच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना होतीच असं वक्तव्य अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी केलंय. खासदार निलेश लंके यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा अहमदनगर मधून करणार असं देखील खासदार लंके यांनी सांगितलंय आणि त्यासाठी आम्ही नगरमध्ये भव्य मेळाव्याचंही आयोजन करू. तर मी नगरमधून 12 पैकी 12 आमदार निवडून आणण्याचा नारा दिलाय. उद्धव साहेबांनी लोकसभा निवडणुकीत माझ्या प्रचारासाठी येता न आल्याबद्दल खंत बोलून दाखवल्याचंही खासदार लंके यांनी म्हटलंय. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य आठवतं, 80% समाजकारण 20% राजकारण. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन मी माझा राजकीय प्रवास सुरू केला. शिवसेनेत शाखा प्रमुख, गटप्रमुख, तालुका प्रमुख अशी सर्व पदं मी भूषवली. मी खासदार म्हणून निवडून आलो याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील खूपच आनंद झालाय. तसेच महाविकास आघाडीच्या एवढ्या जागा निवडून आल्यामुळे देखील ते समाधानी आहे असं लंके यांनी म्हटलंय. तर खासदार निलेश लंके हे मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले असता यावेळी मातोश्री बाहेर त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले होते. तर या बॅनरवर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.